नमस्कार, मी डॉक्टर शीतल जगन्नाथ मोगल, तुमच्या लहान मुलांचे डॉक्टर पीडियाट्रिशियन। आजचा आपला टॉपिक आहे लसीकरण, किंवा त्याला वॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन असंही म्हटलं गेलेलं आहे। वॅक्सिनेशनला बॅकबोन ऑफ द हेल्थ सिस्टीम असं म्हटलं आहे, म्हणजे पाठीचा कणा हेल्थ सिस्टीमचा असं म्हटलं आहे। आणि का नसावं, तुमच्या बाळाला हेल्दी बनवण्यासाठी त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। इन्फेक्शन डिसीजेस जे आहेत ते 380 पेक्षाही जास्त आहेत, आणि ज्या लस उपलब्ध आहेत त्या केवळ 17 आणि 18 हजारांवर आहेत। आणि खेदाची गोष्ट अशी की ह्या सगळ्यांच्या लसी ज्या आहेत त्या खूप जणांपर्यंत पोहोचत नाही, किंवा माहिती असूनही काही रिलक्टन्सी असते। परंतु तुमचा बेबी हेल्दी ठेवण्यासाठी लस देणं हा त्याचा अविभाज्य घटक आहे, आणि सगळ्या लस ज्या आहेत त्या दिल्याच गेल्या पाहिजे। आता लस का द्यावी याचं एका वाक्यात उत्तर मी असं देईल की आपण आज कोविडच्या आजारामध्ये कोरोनाची लस कधी येईल याची किती आवर्जून वाट बघतो आहे। असं वाटतंय कधी लस येईल आणि कधी या सगळ्या त्रासातून सुटका होईल। तर हे जग आहे बिना लसीचं, त्याच्यामुळे ज्या लस उपलब्ध आहे त्या आपण दिल्या गेल्याच पाहिजे। त्यातल्या काही लस गव्हर्नमेंटकडे अवेलेबल आहे आणि काही खाजगी बालरोगतज्ञांकडे असतात। रादर खाजगी बालरोगतज्ञांकडे सगळ्याच लस अवेलेबल असतात, तर आपला बाळाचा इम्युनायझेशन तक्ता आपण पूर्ण केला गेलाच पाहिजे। लसी महाग आहे हो, पण नॉट मोर दॅन द चाइल्ड्स लाईफ किंवा चाइल्ड्स इन्फेक्शन। तर बघूया संपूर्ण तक्ता। बाळ जन्माला आल्यापासून लस असतातच। जसं आता प्रत्येक बाळाला आम्ही साधारणतः अशी फाईल देतो की ज्याच्यामध्ये इम्युनायझेशन कार्ड किंवा इम्युनायझेशनचा संपूर्ण तक्ता आहे। हा जो तक्ता आहे हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांच्या संयुक्त मनाने बनवलेला असतो, आणि यातल्याच यात सगळ्याच लसी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे। सगळ्यात पहिली लस जी आहे ती आपण बाळ जन्मतःच देतो। बाळ जन्मल्यापासून तर बाळ 16 वर्षाचं होईपर्यंत लसी उपलब्ध आहेत। खूप जणांना असं वाटतं की बाळ जसं की आता 5 वर्षाचं झालं आहे, 5 वर्षाचं बुस्टर झाल्यानंतर कुठलीही डोस नाही, असं नाही आहे। बाळ तुमचं जे आहे 16 वर्षाचं होईपर्यंत लस देणं गरजेचं आहे। तर बघूया पहिला डोस कुठला आहे। पहिला डोस जो आपण बाळाला जन्मतः किंवा ज्याला 0 डोस म्हटला गेलेला आहे त्याच्यामध्ये 3 डोस इन्क्लुडेड आहेत, BCG, हिपॅटायटीस बी आणि ओरल पोलिओ। BCG ट्युबरक्युलोसिससाठी दिला आहे, आणि आय एम प्राऊड टू से दॅट इंडियन गव्हर्नमेंटने ज्या इम्प्लिमेंटेशनने हे डोस केलेला आहे त्यामुळे TBच्या केसेस खूप प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत। हिपॅटायटीस बी हा रक्तातील कावीळमुळे होणारा आजार आहे आणि त्यासाठीचं वॅक्सिनेशन आहे, आणि ओरल पोलिओ पोलिओ इरेडिकेट करणं याच्यासाठीचं आहे। बाळ 1.5 महिन्याचा झाल्यानंतर याच्यानंतरचा पुढचा डोस येतो। हा जो डोस आहे हा बाळ 1.5 महिन्याचा, 2.5 महिन्याचा, 3.5 महिन्याचा झाल्यानंतर, म्हणजे हा सेम डोस रिपीट होतो 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे ह्या पद्धतीने। डोस मोठा आहे ह्या काळामधला तो समजून घ्या छान पद्धतीने। त्याच्यामध्ये डोस असतो ट्रिपल। पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे डिफ्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस या 3 आजारांवरचा ट्रिपल। मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हीप ॲड झाला आणि तो क्वाड्रिवॅलेंट वॅक्सिन झाला। त्याच्यानंतर हीप म्हणजे मेंदूज्वर, जे कानाचे इन्फेक्शन, घसाचे इन्फेक्शन किंवा मेंदूला होणारा संसर्ग, मेंदूज्वर ज्याला म्हटलेला आहे, तो कमी व्हावा याच्यासाठी आहे। त्याच्यानंतर हेपाटायटीस बी म्हणजे रक्तातील कावीळ याच्यासाठी 6 डोस आहे। मग तो पेंटॅव्हॅलंट झाला, आता जो गव्हर्नमेंटमध्ये पण पेंटॅव्हॅलंट नावाने अवेलेबल आहे। त्याच्याबरोबर आता इंजेक्शन पोलिओ पण ॲड झालेलं आहे, आणि नाव इट इज कॉल्ड अ हेक्झावॅलंट वॅक्सिन, म्हणजे याच्यामध्ये 6 वॅक्सिन्स जे आहे अवेलेबल आहेत प्लस ओरल पोलिओ। आता या हेक्झावॅलंट वॅक्सिनमध्ये पेनलेस आणि पेनफुल असे 2 प्रकार आहेत। खरं तर प्रिक जे आहे इंजेक्शनचं टोचणं जे आहे ते बाळाला तेवढंच असतं, पण जसं आपल्याला माहिती आहे की ट्रिपलनंतर किरकिर होणे, ताप येणे, गाठ येणे ह्या गोष्टी होतात, तर हे जे प्रकार आहे हे पेनलेस इंजेक्शनमध्ये 90 ते 95% प्रमाणामध्ये कमी होतात। पेनफुल वॅक्सिन जर घेतलं, पेनफुल हेक्झावॅलंट वॅक्सिन जर घेतलं तरी पण काही क्रोसिनचे सोबत ड्रॉप्स देऊन किंवा बर्फाने शेकूनही ते जे आहे दुखणं ते कमी करता येऊ शकते। हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे। त्याच्यानंतर त्याच्यासोबतच जे वॅक्सिन दिलं जातं ते आहे डायरियाचं वॅक्सिन, जे ओरली दिलं जातं म्हणजे जे तोंडातनं द्यायचं आहे, आणि त्याच्यासोबतच अजून एक वॅक्सिन आहे जे आहे निमोनियाचं वॅक्सिन। म्हणजे बाळ आल्यानंतर त्याला 2 पायांवर 2 इंजेक्शन दिले जातात, एक हेक्झावॅलंट वॅक्सिन, एक निमोनियाचं वॅक्सिन, आणि तोंडातनं ओरल पोलिओ आणि रोटारिक्स म्हणजे डायरियावरचं वॅक्सिन। आता डायरिया आणि निमोनिया हे जे आहे हेही खूप इम्पॉर्टंट वॅक्सिन आहे, कारण कुपोषित बाळांचा मृत्यूदर जो आहे तो ह्या 2 कारणांमुळेच असतो, जुलाब आणि निमोनिया। तर म्हणूनच ते दोन्ही इंजेक्शन्स किंवा दोन्ही वॅक्सिन्स जे आहे ते तेवढेच इम्पॉर्टंट आहे। आणि काही आता वॅक्सिन जसं मी सांगितलं की कॉस्टली आहेत, मग हेक्झावॅलंट प्लस निमोनिया, रोटारिक्स आणि ओरल पोलिओ डेफिनेटली कॉस्ट जास्त होते। सो देअर इज अ वे आउट,
कसं आम्ही पेशंटला असा ॲडवाईस करतो की हेक्सावॅलेंट ओरल पोलिओ आणि रोटावॅरिक्स ते त्यावेळेला घेऊन टाकावे. 1.5 महिना 2.5 महिना 3.5 महिने संपल्यानंतर 4.5 5.5 आणि 6.5 या काळामध्ये ते निमोनियाचे वॅक्सिन घेऊ शकतात. हे इंडिव्हिज्युअल व्हॅरिएशन म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अफोर्ड करू शकता त्या पद्धतीने दिलंच तरी काहीही हरकत नसते. आणि हे शेड्यूल जे आहे ते पण मान्यताप्राप्तच आहे. 6 ते 9 महिन्यातल्या काळातला 6 ते 9 महिन्याच्या काळामध्ये 3 प्रकारचे डोसेस आहे. पहिलं इंजेक्शन आहे स्वाईन फ्लू. 9 ते 10 वर्षापूर्वी ह्या स्वाईन फ्लू नावाचा आजार आला होता आणि त्याने पुष्कळ करून कोविडसारखा धुमाकूळ घातला होता. तुम्हाला आठवत असेल तेव्हाही आपण मास्क लावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या होत्या. फॉर्च्युनेटली त्याच्यावरचं वॅक्सिन आलं आणि समहाव आपण वॅक्सिन आणि हर्ड इम्युनिटी ह्या गोष्टींमुळे त्याच्यावर ओव्हरकम करू शकलो. स्वाईन फ्लू अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. दरवर्षी स्वाईन फ्लूच्या काही ना काही केसेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच त्याचं वॅक्सिन देणं खूप महत्त्वाचं आहे. 12-6 महिन्याचं झाल्यानंतर 1 मंथ अपॉर्ड 2 इंजेक्शन असतात स्वाईन फ्लूचे, ते दिले जातात. आणि त्याचे स्ट्रेंथ जे आहे ते दरवर्षी चेंज होते म्हणून दरवर्षी पण त्याचं प्रीक देणं गरजेचं आहे. दुसरं जे वॅक्सिन आहे या काळातलं ते आहे टायफॉइडचं वॅक्सिन. टायफॉइडमध्ये 2 प्रकारचे वॅक्सिन आहे. जसं सुरुवातीला वॅक्सिन असतं की 4 वर्षाच्या अंतराने द्यावं लागायचं, आता टायफॉइड TCV ह्या नावाने वॅक्सिन आलेलं आहे जे एकच प्रीक दिली तरी आपल्याला टायफॉइडचं प्रोटेक्शन मिळतं. आणि टायफॉइड पण आहे तो जीवघेणा आजार आहे त्यामुळे वॅक्सिन आवश्यकच आहे. तिसरा जो वॅक्सिन आहे ह्या काळातला 9 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर जे आपण देतो तो आहे मिझल मम्स आणि रुबेला. मला सगळ्यात आवडतं वॅक्सिन आवडतं याच्यासाठी की हा जो रुबेला कंपोनंट आहे या रुबेला कंपोनंटमुळे बाळाला तर प्रोटेक्शन मिळतंच पण आपण ज्या मुलीला वॅक्सिनेशन दिलेलं आहे सपोज शी इज अ बेबी गर्ल चाइल्ड तर त्या मुलीला होणारी मुलं म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत त्या प्रोटेक्शन आहे वॅक्सिनचं. सच अ मॅजिकल थिंग इजंट इट. कारण कंजेनिटल रुबेला सिंड्रोम हा जो आजार आहे जो लहान बाळांमध्ये दिसतो ते जर बाळाच्या आईला हे वॅक्सिन दिलेलं असेल तर तो संपूर्णपणे टाळता येतो. आणि समजा तुमची आपली लग्न न झालेले किंवा ज्यांना आता बाळ होणं अपेक्षित आहे अशा ज्या मुली असतील त्यांनीही हे वॅक्सिन घ्यायला काहीच हरकत नाही. प्रीकन्सेप्शन म्हणजे प्रेग्नन्सीचा चान्स घेण्याच्या 4 महिने आधी कमीत कमी हे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. वॅक्सिन इझिली अवेलेबल आहे आणि सध्याच गव्हर्नमेंटने मिझल रुबेला वॅक्सिन जे आहे त्याचं खूप छान ॲक्टिव्हिटी घेतली आणि सगळ्या शाळेतल्या मुलींनासुद्धा हे वॅक्सिन दिलं गेलेलं आहे जे अतिशय गरजेचं होतं. चला आता आपलं बाळ 1 वर्षाचं पूर्ण झालेलं आहे. 1 वर्षाचा पहिला वाढदिवस छान करून घ्या. डोस 4-5 दिवसानंतर घ्यायला आले तरी काही हरकत नाही. कुठलाही डोस 4-5 दिवस प्लस किंवा मायनसमध्ये चालतो. आता जो डोस आहे तो आहे हिपॅटायटीस ए म्हणजे कावीळ अचा. अन्न पदार्थातून होणारी जी कावीळ आहे त्यासाठी हे वॅक्सिन आहे. आणि थोडंसं ॲटिट्यूड होऊन जाताना की आता बाळ वर्षभराचं झालं आहे थोडंसं बाहेरचं खाऊ घालायला काही हरकत नाही तर त्याच्या आधी पहिले डोस आवर्जून द्या आणि मग खाऊ घालायला काही हरकत नाही. त्याचे 2 डोसेस आहेत. पहिला डोस आपण वर्षभरा झाल्यानंतर देतो. दुसरं जे वॅक्सिन इथे नमूद करायचं आहे ते आहे जपानीज इन्केफलायटीस. तर जपानीज इन्केफलायटीस नावाचा जो आजार आहे त्याचं गोरखपूरमध्ये काही केसेस झाल्या होत्या तुम्हाला ते आठवू शकेल. आणि तो पण मेंदूचं इन्फेक्शन आहे. शेड्यूलमध्ये वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. 1 महिन्याच्या अंतराने 2 इंजेक्शन्स आपल्याला साधारणतः द्यावी लागतात. त्यानंतर बाळ 15 महिन्याचं होईस्तोवर आपण पुढचा जो डोस देतो तो डोस आहे कांजण्यांचा. खूप जणांना असं वाटतं की गोवर कांजण एकदा होऊन जाऊन द्यावे नॅचरली आणि मग त्याची इम्युनिटी येते. नॅचरली होऊन पण इम्युनिटी येते पण नॅचरली होऊन जो त्रास होतो म्हणजे जसं खूप सारे पुळ्या येतात त्याच्यामधनं पाणी येतं खाजप येते ताप येतो कधी कधी कांजण डोक्यात जाऊन व्हायरल इन्केफलायटीस होऊ शकतं जे जीवघेणंही ठरू शकतं. त्या काळातली बाळांची चिडचिड किरकिर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एका वॅक्सिनवर टाळता येत असेल तर डेफिनेटली टाळायला पाहिजे. आणि तीच इम्युनिटी आपल्याला वॅक्सिन देऊनसुद्धा मिळते. आणि काही जणांना ज्यांना लहानपणी हा आजार झालेला नसेल कांजण्यांचा त्यांनी मोठ्यापणी जरी हे वॅक्सिन घेतलं तरीही काही हरकत नसते. अशी वॅक्सिन्स आहेत जी मोठे लोकही घेऊ शकतात. लवकरच मी त्याच्यावरचा एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येणार आहे. तर आपण कांजण्यांचा डोस देतो आणि त्याच्यानंतर MMRचा सेकंड डोस पण ह्याच काळात असतो. ह्याच काळामध्ये मेनिंगोकोकल मेनिंजायटिससाठीचा सुद्धा वॅक्सिन अवेलेबल आहे. मेनिंगिट्रा नावाने सगळ्यात महाग वॅक्सिन आहे. परंतु मेनिंगोकोकल मेनिंजायटिस हा डिसीज पण अतिशय सिरियस टाईप ऑफ मेनिंजायटिस आहे म्हणजे मेंदूचे इन्फेक्शन जे मेनिंगोकोकाय नावाच्या
ऑर्गॅनिझममुळे होते आणि वॅक्सिनमुळे आपण असा जीव घेण्याचा टाळू शकतो. 18 महिने ते 2 वर्ष या काळामध्ये ट्रिपलचा बूस्टर आहे जो आपण ट्रिपल पहिले दिलेला असेल त्याच्यातूनच. त्याच्यानंतर आहे कावीळ अचा दुसरा डोस आहे, त्याच्यानंतरच कांजण्यांचा सेकंड डोस पण आहे. 2 वर्ष होईपर्यंत तुम्ही बघितलं असेल की डोसची मॅरेथॉन आहे, खूप डोस फ्रिक्वेंटली आहेत. पण हे सगळ्या रिसर्चेस नंतर ठरल्या जातात की खरं तर की जसं गोवाचा डोस 9 महिन्याच्यानंतर का द्यावं किंवा बीसीजीचा डोस जन्मतःच का द्यावा किंवा काही डोसेस एकदाच देऊन होऊन जातात, काही डोसांचे मल्टिपल डोस द्यावे लागतात. तर दिस इज एव्हरीथिंग इज आफ्टर ऑल द रिसर्चेस. त्यामुळे ते त्या पद्धतीनेच देणं गरजेचं आहे. 2 वर्षानंतर बराच मोठा गॅप पडतो, बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत. ऑफकोर्स म्हणजे स्वाईन फ्लूचं वॅक्सिन पण तुम्ही दरवर्षी देत आहात. मग बाळ 5 वर्षाचं झाल्यानंतर बूस्टर डोस येतो आहे, परत ट्रिपलचा बूस्टर डोस आपण दिला जातो. त्यानंतर बाळ 10 वर्षाचं झाल्यानंतर टीडॅप म्हणजे टिटॅनसचाच डोस दिला जातो. आणि 10 वर्षांच्या मुलींसाठी पण एक अतिशय छान डोस आहे, त्या डोसचं नाव आहे सर्व्हिक्स वॅक्सिन किंवा गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सर जो आहे त्यासाठीचं वॅक्सिन. गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर खूप कॉमन आहे, जेवढाच ब्रेस्ट कॅन्सर कॉमन आहे तेवढाच हा कॅन्सर पण कॉमन आहे. आणि त्यासाठी जी पट्टीवरची तपासणी केली जाते त्या तपासणीवरनं डायग्नोसिस होतं, पॅप्समिअर ज्याला म्हटलं जात आहे. आणि खूपदा या पॅप्समिअरमध्ये जो रिपोर्ट येतो तोपर्यंत कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजला गेलेला असतो आणि अशा पेशंटला वाचवणं खूप मुश्किल होऊन जातं, पेनफुल असतं किंवा कदाचित वाचवणंही डिफिकल्ट असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि त्यासाठी प्रोटेक्शन आपल्या मुलींना वयाच्या 10व्या वर्षापासूनच देऊ शकतो. हे जे वॅक्सिन आहे ते 2 ब्रँड नावाने अवेलेबल आहे, गार्डियसेल आणि सर्व्हिक्स नावाने. 3 इंजेक्शन देणं गरजेचं आहे, 0-1-6 या शेड्यूलमध्ये पण ते दिल्या जाते. यानंतरची जी लस आहे ती बाळ 16 वर्षाचं, बाळ आता मोठा झाला, 16 वर्षाचं झाल्यानंतरचं वॅक्सिन आहे, ते आहे टिटॅनस टॉक्साइडचं इंजेक्शन. लक्षात घेतलं असेल तुम्ही तर टिटॅनसचं इंजेक्शन आपण बऱ्याचदा दिलेलं आहे या शेड्यूल्डमध्ये, त्यामुळे या काळामध्ये जर कधी बाळाला लागलं तर परत एकदा टिटॅनसचं इंजेक्शन देण्याची खरी तर गरज नसते. हा झाला आपला संपूर्ण इम्युनायझेशन चार्ट कम्प्लीट. तुम्ही चेक करून बघा तुमचे बाळाचे कुठले वॅक्सिन्स राहिलेले असतील तर कॅचअप शेड्यूल्ड म्हणून जे आहे त्यामध्ये शक्य असेल तर ते वॅक्सिन अजूनही देता येऊ शकते. तर ते आवर्जून बघा आणि तुमच्या बाळांचे ह्या जीवघेण्या आजारांपासून प्रोटेक्शन करा. तुमच्या याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तिथे आवर्जून तुमची उत्तरं देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.